भारतीय जनता पार्टी दक्षिण गोवा जिल्ह्यात आयोजित केल्या या जाहीर सभेत मच्यावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य श्री सदानंद शेठ तानवडेजी मच्या उपस्थित गोवा राज्याचे सगळे मंत्रीगण भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारीगण समोर बशिल्ले जिल्हा पंचायत सदस्य सरपंच पंचायत पंचायत मेंबर आणि मोठ्या संख्येन उपस्थित दक्षिण गोव्याच्या भावन आणि भहिणी अमित भाई शाह रोखडे पावतले त्यामुळे आज भाषण हे तसे जाऊचे ना फक्त आज तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचे विराट स्वरूप पळून मन आनंद भरून येत आजच्या सभेचा विषय मजे पहिलीच्या वक्त्यांनी तुमच्या समोर दौरलेला आसा भारतीय जनता पक्षाचे काम सुरू नंतर दोन वेळा दोन हजार चार सॉरी एकोणीशे नव्याण्णव ना आणि दोन हजार चौदा हो दक्षिण गोव्याचा सीट लोकसभेचा जिंकले दोन हजार चौदा तरी भारतीय जनता पार्टी खरी आमदार आशिले खरी पक्षांची संख्या पक्षाचे सदस्य हे तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे वाढलेले आशिल्ले परंतु एकोणीशे नव्याण्णव ना भारतीय जनता पक्षाचे काम नुकतेच सुरू झाले अस आणि ह्या वेळेस दक्षिण गोव्याचं सीट निवडून दिलो ही खरोखर एक आश्चर्याची गोष्ट असा दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळशे सीट मिळून सरकार घडले उत्तर गोव्याचं सीट तर उत्तर गोव्याच्या जनतेने मतदारानी परत परत पाच वेळा निवडून दिलो हे सगळे जे आज पळतात भारतीय जनता पक्षाचे सरकार जवळ जवळ तीन वेळा परत परत सत्तेर असा हे सगळे पर्यंत जर एक के एक समाधान असे मेळटा की जो विचार तुमच्या समोर आम्ही घेऊन आयले या विचाराची टरई कोण तरी त्या वेळ उडयताले परंतु तो विचार या गोयंत मजबूत झाला आणि मजबूत जानू नये तर गोयाक के मजबूत केला आणि काम आसा, जे जे आसा, का का आसा। आज देशाक मजबूत सगळ्याचे श्रेय जे असा हे सगळे श्रेय कार्यकर्त्यांकडे तुमक असावना भहिणी एकोणीशे नव्याण्णव ती स्थिती आशिली आज आजच्या या मिटिंगचा फोकस इतकंच असा की उत्तर गोव्याचा दक्षिण गोव्याचं आम्ही गेले लोकसभेच्या निवडणुकीत जिंकू शकले ना थोडे नऊ साडेनऊ हजार मतांनी पडले कमी पडले आणि ती आमची चूक आशिली आम्ही खैतरी कमी पडले परंतु कमी कायच ना हे जर फाटले आम्ही कंपेरिझन केले एकोणीशे नव्याण्णवचे कंपेरिझन केले जर आम्ही थोडेसे कमी पडले आज जी आमची ताकद असा आणि हे सगळ्या हका दिसता व गोयचा इतिहास घडोवपी तुमकां सगळ्यांक भारतीय जनता पार्टी शून्यातून उभी रावली आणि आज गोयात कित्येक वेळा सत्ताधारी पक्ष झाला केंद्रान जेव्हा भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सीट आयले त्यांना त्यांना केंद्राने सरकार प्रस्थापित सगळे केले आणि ज्या विचारां आम्ही सगळे फुडे आशिल्ले आमका राजकारण येऊन किती करू जे हे जे सांगताले ते आज खरोखर घडत असा तो विकासाची दिशा विकास तुम्ही आज पळत असतात आणि ते जे काही उरला उरला सुरला जो विकास असा तो आसा फुडे म्हणूनच आज तुमच्या सगळ्यांकडे मागणी कर तीनशे सीटी गेल्या निवडणुकीत जिंकले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चारशे तीन जिंकतले हीच मनिषा घेऊन आज सकाळी आम्ही सरिल्ली आसात अमित भाई शहा गोयंत आयला तिने एक जबाबदारी घेतलेली असा एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस मतदारसंघात भारतीय जनता पक्ष येऊ शकलो ना जिंकू शकलो ना अशा मतदारसंघ तांदार घेतिल्ले असतात आणि ती चॅलेंज तिने स्वीकारलेली तुमच्या सगळ्यांच्या आधाराचे हे जे एकशे चाळीस बेचाळीस सीट जे असतात ते आम्ही जास्तीत जास्त हातुच्या जा सगळ्या सीट निवडून हाडटले हीच एक शपथ घेऊन ते आज या अशा सगळ्याच्या प्रवासाक आणि खूप खुशी भोगता की आज आमच्याकडे काय कमी ना आम्ही जर फाटल्या हातून कम्पेअर केले तर आज जे दिग्गज जे आमच्या विरोधात आशिल्ले ते दिग्गज आज भारतीय जनता पक्षाकडे आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या आधाराचे आणि तुम्ही केल्या परिश्रमांचे आज गोयचा प्रत्येक मनीस हो भारतीय जनता पक्षाचं सरकार जाय म्हणता आणि लागून आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन मला दिसता थोडेशी आमची जबाबदारी प्रत्येकाने आम्ही जर जबाबदारी घेतली एक एक कार्यकर्त्याने एक एक आणि फक्त एक -एक दहा एक -एक मतं दहा मतं जर आदुन येणाऱ्या फुडल्या निवडणुकापर्यंत दहा मताची जर भर घातली निश्चितपणे आम्ही जे मार्जिन गेले फी आशिल्ले त्याचे पेक्षा कित्येशे हजार मतांनी दक्षिण गोव्याचा सीट निवडून हडतले असे खात्री दिसता आणि पूर्ण विश्वास सांगत दिसता भावना भहिणी भारतीय जनता पक्ष कियाक जाय हजे उत्तर सांगपाची गरज ना या देशाचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टी करीत असा गोयचेच आम्ही उदाहरण घेऊया एकोणीशे नव्याण्णवात ही विकासाची यात्रा माननीय अटल बिहारी वाजपेयीन सुरू केली ही विकासाची यात्रा आज पर्यंत पावली एकोणीशे दोन हजार चौदा नरेंद्रभाई मोदीजी सारखा नेतो मेळो आणि या देशाचा सर्वांगीण विकास त्या विकासाक हा खासना कदाचित अमित भाई शहा उलतले परंतु या एक एक, एक, एक वेगळ्या ट्रॅक प्रत्येक मनीस सांगतो गरीबातला गरीब सुखी जाऊचो आत्मनिर्भर जाऊच आपल्या पायाचे उभा जावतो या सत्रात तर स्किमी तर सगळे राबयल्यो आणि खरं खरोखरच विकास आज दोघां मुखार दिसता फाटल्या सरकार विकास करताले हा चुकीचे म्हणना परंतु तिथे सुपरविजन तिथे दृष्टीकोनाची नाशिली दिल्लीच्या पैसे चाडटाले मधले जवळजवळ राजीव गांधी तो काँग्रेसचा पंतप्रधान त्यांनी आपल्या जाहीर वक्तव्या म्हणले दिल्लीच्यान जर शंभर रुपये धडले जाल्यार फक्त गावांत आणि पन्नास पन्नासच रुपये पावतात हे कारण असं मला एक उदाहरण आठवता विकास येईल कदाचित पैसे स्किमी पैसे येतात एक अशी फॉरेस्टाची एक स्कीम आशिली आणि या स्किमीक झाडं लावली ती झाडा अमक्या एक एजंसी आशिली मनीस नेमले आणि मनीस नेमत तीन मनशांक एक टास्क दिला तुम्ही शंभर झाडं लावू जाई ती शंभर झाडं लावल्या नंतर एका मनशान खणप एक मनशान झाड रोवप आणि एका मनशान त्याचे माती ओढप हे काम आशिले आणि त्यानंतर जे आम्ही तो मनीस सांगता ते प्रत्यक्ष पहिला मनीस सांगता एक मनीस खण्टा दुसरं माती माती ओडालो परत दुसरं खण्टालो दुसरं त्याचे माती ओडतो बरं ताणे विचारले हे रे ना ना आमकां तीग बाबा जबाबदारी दिली माझे खणपचं काम हांव करता माती घालवं काम हांव करता तो झाड मरलो तो येवंकूच ना म्हणून अशा पद्धतीचा विकास ह्या देशाचा खुटला कारण थंय लक्ष नाशिले आणि अशा पद्धतीनं आज माननीय मोदीजीच्या नेतृत्वा सकाल प्रत्येक बारीक गोष्ट प्रत्येक बारीक कार्यक्रम योग्य पद्धतीने चलत असा आणि सामान्य मनशापर्यंत ज्या किंवा केंद्राचे निधी मेळात केंद्राचा जो किंवा पैसो मेळा तो सामान्य मनशाच्या अकाउंटाचे आज डायरेक्ट होता असे सगळ्या हातच्या खरो विकास, तो आसा, तो विकास तो तो जो तो खरो विकास हे प्रत्येक मनशाचा जाय प्रत्येक मनीस हे सगळे ताज मूळ जो हे असा तो प्रत्येक मनीस असा ताज सगळं जर विकास ताज समर्थ ताज विकास झाला देशाचा विकास झाला असं म्हणू शकतले आणि म्हणून फक्त या देशाचाही नाही तर आंतरराष्ट्रीय स्तराचे सुद्धा आमच्या देशात भारताक ख वरून दौरला असा मोदीन हे पळव असं खूप उदाहरणं असा आज आस वेळ ना आणि याच खातीर तुमची सगळ्यांकडे विनंती असा आज आस तुमकां सगळ्यां पळोवन मन आनंदान भरून येता जेणे जेणे संपूर्ण कितीच वर्सां अशा पद्धतीचे काम केले त्याच्या आधाराचे आज आम्ही येते व्हडले जाल्ले असतात काही कार्यकर्ते आमच्या हयात नसताले तांच्या परिश्रमाचेर आज भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभी असा आणि याच आधाराचे याच बुद्यांनीचेर कळस सोडवण्याचे काम जे आमकां सगळ्यांक करू जाय आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीक गोंयचे दोन्ही सीट आम्ही परत एकदा भारतीय जनता पक्षाक देऊन आमचे जे योगदान आमची जी जबाबदारी असा ती आम्ही सगळे पूर्ण करुया तोपर्यंत वर्षभर दिसांतल्यान एक अर्ध वर पक्षासाठी दिवप जे काम आसा हे जर आम्ही ठरले जर तेिप्त आणि ते लक्ष आम्ही साध्य करू शकतले ते तुम्ही करचे असे सगळ्यांना तुमकां आवाहन करता सगळ्यां कडेन हात जोडून विनंती करता माझे दोन शब्द सोंपयता भारत माताकीची